विद्यार्थी स्वयंसेवकांच्या मदतीने रानवा संस्थेने पश्चिम घाटातील वन पर्यावरणशास्त्र पवित्रा वनांचा दस्तावेज ठेवणे, जैवविविधता वृक्षारोपण इत्यादी प्रकल्प आयोजित केले आहेत. रानवा ही पुण्यातील एक निसर्ग उत्साही समूहाने सन 1993 साली स्थापन केलेली अशासकीय संस्था आहे. ही संस्था पर्यावरण संरक्षण, संवर्धन, शिक्षण आणि संशोधन अशा वैविध्यपूर्ण घटकांवर काम करते. त्यामध्ये मुख्यत्वे संशोधन, सर्वेक्षण, शिक्षण आणि क्रियाभूमिकी कार्यक्रमांचा समावेश होतो. रानवा ही नोंदणीकृत संस्था आहे, NGO आहे आणि 1993 पासून आम्ही काम करतो आहे. पुण्याचा 1998-2000 मध्ये पहिल्यांदा अख्ख्या शहराचा बायोडायव्हर्सिटी सर्वे हा रानवानी केला होता. म्हणजे भारतामध्ये अशा प्रकारचा पहिला सर्वे कुठल्याही शहरासाठीचा हा रानवानी केलेला होता. आणि आत्ता महाबळेश्वर आणि पाचगणी हा इकोसेन्सिटिव्ह झोन जो आहे की जो 2001 मध्ये केंद्र सरकारनी तो नोटिफाय केलेला आहे, तर अतिशय इकोसेन्सिटिव्ह महत्त्वाचा एरिया आहे. तर त्याचं जैवविविधता त्याची याच्याविषयी एकत्र माहिती कुठेही उपलब्ध नाही. आज तागायत कुणीही अशा प्रकारे वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटक या सगळ्याचा एकत्रित अभ्यास महाबळेश्वरचा झालेला नाही, केलेला नाही आहे. तर अशा प्रकारचा हा अभ्यास रानवा संस्थेला वनखात्यातर्फे रानवा संस्थेची निवड करण्यात आलेली की या प्रकारचा अभ्यास करा.